आजीबाईच्या बटव्यातील आरोग्य निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय. नंबर ए, पेरूच्या सेवनाने आळस आणि डिप्रेशन कमी होते. नंबर दोन, निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन कमी करा. सॅलेड दही जास्त घ्यावे आणि पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. नंबर तीन, रोज नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते. नंबर चार, जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर बेसन, हळद आणि दूध एकत्र करून लावा. हातपाय हळूहळू उजळतील. नंबर पाच, वारंवार लघवी होत असेल तर भाजलेले हरभऱ्याचे सेवन करावे. नंबर सहा, वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो. नंबर सात, रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. नंबर आठ, एक श्वासात पाणी कधीही पिऊ नये. पाणी नेहमी हळूहळू एक एक घोट करून प्यावे. नंबर नऊ, लहान मुलांना गाईच्या दुधामध्ये 4 ते 5 थेंब बदाम तेल टाकून दिल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढते. नंबर दहा, भाताचे उकळलेले पाणी गाळून थंड करून केसांमध्ये लावावे तर केस गळण्याची समस्या व सफेद होण्याची समस्या दूर होते. नंबर अकरा, आवळा खाल्ल्यामुळे शरीरात कधीही व्हिटॅमिन सीची कमी राहत नाही. आवळा आवडत नसेल तर आवळ्याचे लोणचे बनवून रोजच्या जेवणात खाऊ शकता. नंबर बारा, रिकाम्या पोटी कधीही आंघोळ करावी, यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. नंबर तेरा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी केळी खावी. नंबर चौदा, थंडीच्या दिवसात अंडी उकडून खावी, त्यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यांमध्ये ताकद मिळते. नंबर पंधरा, उशीचे कवर आठवड्यातून 2 वेळा धुवा, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर सोळा, नारळाचे खोबरे खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आणि केसांचे आरोग्य सुधारते. नंबर सतरा, भाजलेल्या जागेवर कोलगेट लावल्यास फोड येणार नाही. नंबर अठरा, छातीत दुखत असेल तर लिंबू सरबत करून प्यावा. नंबर एकोणीस, जर एकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये चोळा. नंबर वीस, कारले खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि कारले हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर एकवीस, हातापायांच्या तळव्यांना तेलाने मालिश करून झोपा, याने अनेक आजारांपासून सुटका होते. नंबर बावीस, बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते व शक्तिशाली होते. नंबर तेवीस, जर डोक्यात जास्त खाज येत असेल तर 1 कप दह्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा मिरी पावडर मिक्स करून केसांना लावा, त्यामुळे केसातील खाज बंद होईल. नंबर चोवीस, थंडीमध्ये जास्त कंबरदुखी होत असेल तर दुधामध्ये खारीक पावडर टाकून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकावे आणि ते खावे, त्यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर पंचवीस, चेहरा सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी रोज झोपण्याआधी बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश करा, त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. नंबर सव्वीस, रोज गुळ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. नंबर सत्तावीस, पोटभरून अन्न कधीही खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. नंबर अठ्ठावीस, शरीर दुखत असेल तर मखाने शिजवलेले दूध घ्यावे, त्यामुळे शरीराला दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 29, गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 30, मधुमेह टाळण्यासाठी अनाशीपोटी कोमट हळदीचे पाणी प्यावे. नंबर 32, पाय दुखत असतील तर कोमट मिठाच्या पाण्यात 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा, त्यामुळे पाय दुखायचे कमी होतील. नंबर 33, वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा आणि कारल्याचे सेवन करा. नंबर 33, चेहऱ्यावर ड्रायनेस आलेले असेल तर गुलाब पाणी लावावे. नंबर 34, जे लोक गाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे अन्नपचन लवकर होत नाही, म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. नंबर 35, त्वचा तरुण राहण्यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे.
चला तर अशाच नवीन घरगुती टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।